माझ्यासोबत सध्या जळगावचे विद्यमान खासदार आणि भावी खासदार उपस्थित आहेत. हे आहेत उन्मेश पाटील, यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत आज ठाकरे गटामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. तर दुसरीकडे जळगावमध्ये जे तरुण चेहरा आहे असे करण पवारसुद्धा यांनीसुद्धा आज ठाकरे गटामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. खरं तर कालपर्यंत अशी चर्चा होती की उन्मेश पाटील हे उमेदवारीसाठी ठाकरे गटामध्ये पक्षप्रवेश करत आहे, मात्र आज एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या तोंडावरती नेते आपापसामध्ये भांडतात, आम्हाला उमेदवारी मिळायला पाहिजे किंवा स्वतःला उमेदवारी मिळायला पाहिजे म्हणून त्यांच्यामध्ये भांडणं होतात. मात्र आज आपल्याला वेगळं चित्र मातोश्रीवरती बघायला मिळत आहे. आपल्या मित्राला उमेदवारी मिळावी म्हणून उन्मेश पाटील यांनी प्रयत्न केलेत. खरं तर माध्यमांशी बोलताना करण पवारसुद्धा भावूक झाले होते. माझ्या मित्राने माझ्यासाठी प्रयत्न केले, मला उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न केले. आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. खरं तर ही खास बातचीत आहे. सर, थोडक्यात अगदी तुम्ही आता माध्यमांशी खूप बोललात, जसं ते भावूक झाले होते की खरं तर कालपर्यंत चर्चा होती की तुम्हाला उमेदवारी मिळणार, तुम्ही तुमच्या उमेदवारीसाठी ठाकरे गटामध्ये पक्षप्रवेश करत आहात, मात्र मित्राला तुम्ही संधी दिली आहे. खरं राजकारणामध्ये असे उदाहरणं सेट होत आहेत की मुलासाठी, पत्नीसाठी, बायकोसाठी, सुनेसाठी, बहिणीसाठी. मात्र मला असं वाटतं की एका बाजूला असं राजकारण करायचं आणि दुसऱ्या बाजूला आम्ही म्हणायचं की सज्जन शक्ती पुढे आली पाहिजे, युवा शक्ती, मातृशक्ती, किसान शक्ती असे भाषणं करायचे का म्हणून एक छोटं उदाहरण सेट करू शकतो का. आणि म्हणून असा एखादी उमदा तरुण की जो एकदा नाही तर दोनदा लोकनियुक्त नगराध्यक्षून काम करतो, सगळ्या समाजाला घेऊन त्या ठिकाणी कधी आक्रमक तर कधी मवाळ भूमिका घेऊन संघटन करतो, मग का म्हणून अशा शक्तीच्या मागे उभं राहायचं नाही. आणि म्हणून मान नको, सन्मान नको, नको आम्हाला ती खासदारकी, पण स्वाभिमानाच्या या लढाईमध्ये क्रांतीचं प्रतीक असलेलं मशाल घेऊन करणदादांच्या मागे आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीतून बाहेर आलेलो सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि शिवसेना की जो स्वाभिमानी बाणा घेऊन उद्धवजीसोबत आहेत, ते आम्ही त्या ठिकाणी आहोत. सर, तुम्ही भावूक झाला होता माध्यमांशी बोलताना की मित्राने माझ्यासाठी संधी सोडली आणि मला संधी दिली, काय सांगाल? आज राजकारणामध्ये खरं तर वेगळं चित्र आहे. आम्ही दादांनी पहिले सांगितलं, आम्ही राजकारण कुठल्या पदांसाठी करत नाहीत. तर राजकारणाला एक वेगळी आदर्श निर्माण करण्यासाठी राजकारणातल्या कामांच्या माध्यमातून, राजकारण करत असताना समाजात एक विचार पेरण्याचं काम करत असताना या गोष्टींचा आदर्श आपल्याकडनं लोक घेतला पाहिजे, ह्याच हेतूने, ह्या ध्येयाने आम्ही लोक राजकारणात आलेलो आहोत. त्याचंच एक उदाहरण म्हणून, आज एक मैत्रीचं उदाहरण म्हणून, आज आम्ही सगळ्या राजकारण्यांना जिथे कुठे आज संपूर्ण महाराष्ट्रात आपण बघताय कुठे गद्दारीचे डाग, कुठे एकमेकांचे पाय खेचल्याचे डाग, कुठे एकमेकांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचे डाग, कुठे स्वतःच्या दादांनी जसं सांगितलं की कुठे कोणी मुलासाठी व्यवस्था करतंय, कोणी बायकोसाठी व्यवस्था करतंय, कोणी स्वतःसाठी काही व्यवस्था करतंय, पण आज त्या ठिकाणी एका मित्रासाठी व्यवस्था करण्याचं काम किंवा एक उदाहरण या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल. आणि नक्कीच आम्हाला असं आहे की एक विचार आम्ही पण या तरुणांमध्ये देतो की राजकारणात सगळं वेगळंच किंवा राजकारणात नुसतं निगेटिव्ह गोष्टी नसतात, तर काही पॉझिटिव्ह गोष्टी घडूही शकतात. याच्यासाठी आम्हाला काय परिकाष्ठा गाठावी लागेल, आम्ही तो चित्र डोळ्यासमोर काही आज आणलेलं नाही. आम्ही साऱ्यांनी त्या ठिकाणी करिअर त्या ठिकाणी आमच्या डावावर लावलेले आहेत, परंतु एक चांगला विचार, एक मैत्री या शब्दासाठी हा निर्णय आम्ही एकदम बेधडकपणे घेतला आणि त्या ठिकाणी आम्ही त्याला सामोरे जाणार आहोत. सांगितलं नाही की तुम्ही विद्यमान खासदार आहात, पुन्हा एकदा तुम्हीच उभे राहा. मी सांगितलं त्यांना, मी त्यांना विनंती केली, पण ते म्हणले मला जर तसं करायचं असलं असतं तर आपण 15 दिवस वाट त्या ठिकाणी बघितले नसती. परंतु परिस्थितीचा अभ्यास करता सर्व त्या ठिकाणी संपर्कमंत्री जे आहेत आपले सावंतसाहेब, या सगळ्यांनी अनेक पार्टीच्या आमच्या मिटिंगा त्या ठिकाणी घडवून दिल्या. जसे आमची शरद पवार गट, NCP असेल, शिवसेना ठाकरे गट असेल, काँग्रेस असेल, आमच्या भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते असतील. आम्ही थोडा परिस्थितीचा अभ्यास केला असता आम्हाला त्या ठिकाणी वाटलं की या ठिकाणी माझा चेहरा त्या तरुण म्हणून त्या ठिकाणी मतदारसंघाला नवीन त्या ठिकाणी दिला, तर मला वाटतं आजपर्यंत तरुण खासदार उन्मेशदादाच त्या ठिकाणी त्या मतदारसंघात होते आणि त्याहीपेक्षा तरुण मला संधी त्या ठिकाणी मिळते. 15 वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी मित्र आहोत. दादा फार मोठे माणसं, आम्ही मित्र म्हणणे देखील योग्य नाही, परंतु ते त्या ठिकाणी मित्राची वागणूक त्या ठिकाणी आम्हाला देतात आणि एक मित्रत्वाचंच नातं आमचं एकमेकांमध्ये त्या ठिकाणी आहे. सर, आता तुम्ही या ठिकाणी म्हणजे
ठाकरे गटामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. विरोधक असं म्हणतात की भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा, तपास यंत्रणांचा चुकीचा वापर केला जातो आहे आणि आमच्या मागे किंवा विरोधकांच्या मागे चौकशी लावतात. तर तुम्हाला असं वाटते का किंवा ही भीती आहे का? नाही, तुम्ही खरोखर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न की अनेक विचार त्या ठिकाणी बदलवले जातात किंवा भूमिका घेतली जाते किंवा बंड केले जातात किंवा पक्ष बदल केला जातो तो पदासाठी काहीतरी मिळवण्यासाठी. आम्ही मात्र या ठिकाणी सत्तेच्या प्रवाहात नाही तर विरोधी प्रवाहात आलो तर त्यासाठी की जर एका बाजूला महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची भूमी आहे, ही संतांची भूमी आहे, इथे सज्जन शक्ती आहे, इथे अत्यंत प्रामाणिक विचार एका चांगल्या राजकारण्यांना शोधत असतो, मग त्यांना कुठेतरी पर्याय मिळाले पाहिजे. कारण की ज्या 2014 बैलगाडीवर आम्ही सिंचनाच्या त्या ठिकाणी घोटाळे घेऊन मोर्चे काढले त्या विचाराला सोबत घेऊन आम्ही कसं मत मागायचं? ज्या विचाराला महाराष्ट्राने नाकारलं त्याच्या अगेन्स्ट आम्हाला त्यांनी निवडून दिलं त्या विचाराला आम्ही सोबत घ्यायचं. त्यामुळे महाराष्ट्रातले लोक देखील शोधतायत की चांगला विचार, चांगला तरुण, चांगले विचार पुढे येईल का. आणि मला असं वाटतं हा जो विचार स्वाभिमानी शिवसेनेच्या माध्यमातून क्रांतीचं प्रतीक असलेली मशाल घेऊन आम्ही उत्तर महाराष्ट्रामध्ये पुढे नेत महाराष्ट्राला एक आदर्श राजकारण करण्याचा, की राजकारण हे मिरवाईसाठी आमदार खासदारकी नसते, ते साधन आहे, ते साध्य नाही आहे. ही डोक्यामध्ये हवा नाही, डोक्यामध्ये काय विचार ते महत्त्वाचे. आणि आज मात्र डोके मोजले जात आहेत, मात्र डोक्यातल्या विचाराला महत्त्व नाही आहे. त्या दृष्टीने राजकारण करता येईल का? त्या दृष्टीने आम्ही सगळे पुढे जातो आहे. नक्की सर, जो प्रश्न मी यांना विचारला सरांना तोच प्रश्न तुमच्यासाठी सुद्धा. आता ज्या पद्धतीने विरोधकांवरती कारवाई केल्या जातात त्यांचं असं म्हणणं आहे की भाजप हे जाणून बुजून करते, तर तुम्हाला अशी भीती वाटत नाही आता तुम्ही सुद्धा त्यांच्या विरोधात आहात? नाही, ठीक आहे, घाबरण्यापेक्षा या अन्यायाला कोणीतरी वाचा फोडणारा पाहिजे. कदाचित आमच्या नशिबी तोही संघर्ष आला तर त्याचं एक मोठं उदाहरण आणि मोठं एक चांगलं आव्हान आम्ही देखील उभं करून द्या. पण हे खरं आहे का की खरोखर भाजपकडनं केंद्रीय यंत्र तपास यंत्रणांचा वापर केला जातोय किंवा होऊ शकतो? आम्हालाही त्या प्रकारच्या आम्हाला त्या प्रकारचे सुप्त निरोप आमच्याच मित्रमंडळींच्या ज्यांच्याशी आमचा टॉक आहे त्या माध्यमातून आम्हाला चालू आहे. एवढं मोठ्या जर कधी होताना आज कुठेतरी संघर्षाला वाटायला संघर्ष येत असेल तर त्याला काही एवढं घाबरायची गरज नाही. संजय राऊत साहेबांना डोळ्यासमोर ठेवायचं आणि काम करत राहायचं. नक्कीच, किती मताधिकाराने तुमचा विजय होईल असं वाटते कारण तुमचा सामना आता त्या ठिकाणी भाजपसोबत. आज असं आहे की त्या ठिकाणी भाजपला जे वाटतंय की त्यांची 4 आणि 5 लाख पार ही त्यांनी त्या ठिकाणी घोषणा केलेली आहे की आपकी बार 5 लाख पार. आता ते लाख तरी पार होता का नाही होता याची मला नक्की त्यांचं त्या ठिकाणी बघायचं. नक्कीच, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर यांची 15 वर्षाची मैत्री आहे आणि ही मैत्री आज आपल्याला उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या ठिकाणी बघायला मिळाली. खरं तर हे दोघेही मित्र आहेत आणि आपल्या मित्राला, आपल्या जिल्ह्यातल्या तरुण चेहऱ्याला संधी मिळावी यासाठी उन्मेष पाटील यांनीसुद्धा प्रयत्न केले आणि आज ते विद्यमान खासदार असूनसुद्धा आपल्या मित्राला उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. सीमा आढे, लोकमत डिजिटल, मुंबई.